रील्स म्हणजे मी अगदीच टाइमपास म्हणून असे गंमत म्हणून ट्राय करते आणि ते मी जास्त करून माझी मैत्रीण आकांक्षा गाडे तिच्याबरोबर करण्याचं धाडस करते. नाही तर मी एकटी डान्स रील करत नाही. नायिका म्हणून ती तो माझा पहिला चित्रपट असेल त्यामुळे त्या चित्रपटाची मी आतुरतेने वाट पाहते. आईची इच्छा होती की इंडिपेंडंट व्हावं आणि तुझं स्वतःचं घर असावं असं तिने मला सांगितलं होतं त्यामुळे खूप वर्षांपासून त्या गोष्टीसाठी साठवत होते पैसे. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. अंकुश चित्रपट येतोय आणि ऋतुजा माझ्या सोबत आहे. कशी आहे? उत्तम आहे. कमाल दिसतेस तू, छान फिट झाली आहेस म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. येस हो झाले आणि थँक्यू सो मच. म्हणजे तुला मला असं मला प्रत्येकाला विचारा असं वाटतं की जेव्हा आपण जी एक्सरसाइज करतो की आपण फिट होतो आतून बरं वाटतं. ऑब्व्हियसली कपडे जेव्हा नीट व्हायला लागतात तेव्हा छान वाटतं आणि दिसण्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स मिळतात तेव्हाही खूप छान वाटतं. खूप मस्त. पण अंकुश चित्रपट येतोय, काय भूमिका असणार आहे आणि ऋतुजा आता कोणत्या भूमिकेत? आम्हाला चित्रपटाचं नाव आहे अंकुश आणि नायकाचं नाव सुद्धा आहे अंकुश आणि त्या नायकाची अंकुशची मी बहीण आहे. आणि जसा तुम्ही टीझर पाहिला असेल त्याच्यात ॲक्शन आणि या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींपासून भावाने लांब राहावं त्यासाठी झटणारी, चिडचिड करणारी, त्याला ओरडणारी आणि थोडंसं इमोशनल होणारी पण बहीण असं मी पात्र साकारते. पात्राचं नाव आहे नंदिनी आणि जी वकील आहे. सो असं कॅरेक्टर आहे. ऋतुजापेक्षा किती वेगळी आहे ही नंदिनी किंवा सिमिलर आहे म्हणजे तुलाही चीड येते अशी? येस येस. आणि आणखीन एक सिमिलॅरिटी मला जाणवली ती म्हणजे ती फार मुद्देसूद बोलते की हे मला पटलेलं नाही, हे मला पटलेलं आहे, हे असं केलंच त्याचे हे कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात. सो ते ती पटवून देणारी आहे आणि थोडीशी मी पण तशीच आहे. खूप मस्त. पण आता सोशल मीडियावर ऋतुजाचे फोटो नेहमीच धुमाकूळ घालतात. रील ऋतुजाचा जरा जास्तच मनावर घेतले तू. टेरेस कोणाचं आहे ते मला हे जाणून घे. टेरेस माझंच आहे. मला अजून इन्व्हाइट नाही केलं त्या टेरेस कधीही. बाबांचं घर येते, बाबांचा टेरेस फ्लॅट आहे आणि तिथे मी त्याचा पुरेपूर वापर करते आणि रील्स बनवते. आणि रील्स म्हणजे मी अगदीच टाइमपास म्हणून असे गंमत म्हणून ट्राय करते आणि ते मी जास्त करून माझी मैत्रीण आकांक्षा गाडे तिच्याबरोबर करण्याचं धाडस करते. नाही तर मी एकटी डान्स रील करत नाही. पण आम्ही रील्स बघतो म्हटलं याच्यानंतर ही नक्की हसणार, ह्या रील संपेपर्यंत ती हसणार आणि तेच मी तिला काय म्हणते तू डान्स कर, मी टाइमपास करते, मी धमाल करते. पण आता अंकुश येतोच आहे ऋतुजा, त्याच्यानंतर पुढचे प्रोजेक्ट्स काय आहेत किंवा अजून काय पाईपलाईन मध्ये? मी एक फिल्म केली आहे लंडन मिसळ नावाची आणि नायिका म्हणून ती तो माझा पहिला चित्रपट असेल त्यामुळे त्या चित्रपटाची मी आतुरतेने वाट पाहते. आणि कंपास नावाची एक वेबसिरीज केली आहे जी प्लॅनेट मराठीवर येणार आहे. सो ह्या अंकुश आणि ह्या आणखीन दोन गोष्टी यांची मी वाट पाहते. अगदीच. म्हणजे या चित्रपटातही गौरव तुझ्यासोबत आहे आणि लंडन मिसळमध्येही गौरव तुझ्यासोबत? हो, लंडन मिसळमध्ये गौरव आणि माझी टॉम अँड जेरीचा खेळ आहे. सो तो खूप अरे खूप. आणि त्याचा हातखंडा असलेला कॉमेडी चित्रपट आहे त्यामुळे माझ्यासाठी तो वेगळा जॉनर आहे त्यामुळे ते एक्सपेरिमेंट आहे. आणि त्यात एक सरप्राईज आहे ते मी आत्ता नाही सांगू शकत पण आय होप ते लवकरात लवकर यावं कारण मला असं वाटतं अनन्यानंतर जर कुठला मला चॅलेंजिंग रोल मिळाला असेल तर तो लंडन मिसळचा. आणि खरंच तुझं पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन की तू स्वतःचं घर घेतलंयस. ती खूप मोठी गोष्ट आहे कोणत्याही मुलीसाठी, कारण का एवढं स्ट्रगल करून जे स्वतःची चावी हातात येते त्या घराची, खरंच कॉंग्रॅच्युलेशन मनापासून प्राऊड. येस थँक्यू, थँक्यू सो मच. आईची इच्छा होती की इंडिपेंडंट व्हावं आणि तुझं स्वतःचं घर असावं असं तिने मला सांगितलं होतं त्यामुळे खूप वर्षांपासून त्या गोष्टीसाठी साठवत होते पैसे. आणि माझा स्वभाव तसा उडवणारा नाही आहे, साठवणारा आहे त्यामुळे आता जे काही साठवलं होतं ते आता घरात दिलेले आहेत आणि आता जास्त काम करायचे कारण हप्ते भरायचे आहेत. बरं, पण प्रमोशनच्या निमित्ताने खूप गप्पा होणार आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू, थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.